नमस्कार शेतकरी मित्रांनो, डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात जो 17वा हप्ता येणार आहे त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. तर शेतकऱ्यांना तो कधी मिळणार आहे त्याची तारीख मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नवीन आला असता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा. असे नवीन विविध व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असतो. चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. या दिवशी खात्यात जमा होणार 17वा हप्ता तारीख झाली जाहीर. नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता दिला जात होता, आत्तापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना 16 हप्ते दिलेले आहेत. लवकरच सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पुढचा हप्ता जमा करणार आहे. तो पुढचा हप्ता शेतकऱ्यांना नक्की त्यांचं नाव त्या यादीमध्ये असणार का, त्यांना तो मिळणार का, ह्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट देतो. बेनिफिशियल लिस्टवर क्लिक करून तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकून त्या यादीमध्ये तुमचं नाव शोधायचं आहे. नंतर त्यामध्ये असाल तर तुम्हाला 17वा हप्ता मिळेल. मग पुढे जाऊन त्या रिपोर्टनुसार आलेल्या 17व्या हप्त्याची तारीख काय असणार, तर एका ट्विटरच्या ट्विटनुसार आलेल प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जो 17वा हप्ता आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 14 हप्त्याचा लाभ हा जुलै 2024 शेवटच्या वितरित करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना प्रलंबित EKYC तात्काळ करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे. म्हणजेच प्रधानमंत्री जो किसान सन्मान निधीचा जो 17वा आहे, त्या आलेल्या ट्विटरच्या माहितीनुसार जुलैच्या शेवटच्या आठवड्यात 2024 शेतकऱ्यांना मिळणार आहे. पण त्या शेतकऱ्यांना ज्यांची KYC झालेली आहे, ज्या शेतकऱ्यांनी KYC केली नसेल त्यांनी लवकरच KYC करायची आहे. तसेच मग तारीख जाहीर झाल्यानुसार 29 जुलै 2024 रोजी दुपारी 12:01 दोन्ही योजनेचे हप्ते वितरित करण्यात येणार आहे असे सुद्धा सांगण्यात आले. नमोचा आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा असा महत्त्वाचा व्हिडिओ होता. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा होतील असा महत्त्वाचा व्हिडिओ होता. शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना शेअर करा, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.